जैनापूरची अडसूळ वीर ठरते धोकादायक, ग्राम पंचायत करते दुर्लक्ष। जैनापूर ग्राम पंचायतीच्या काही अंतरावर असणाऱ्या अडसूळ वीर म्हणून परिचित असणाऱ्या विहिरीची अवस्था अत्यंत खराब झाली आहे। या विहिरीचा कटडा ढासळला आहे। लहान मुले या विहिरीजवळील मैदानात खेळत असतात, त्यामुळे ही विहीर धोकादायक बनली आहे। गावचा कारभार चालवणाऱ्या ग्राम पंचायतीच्या जवळच असणारी अडसूळ विहीर पूर्णपणे धोकादायक ठरत आहे। या विहिरीचा संरक्षण कटडा पूर्ण तुटला आहे। ही विहीर 70 वर्षापूर्वी बांधली असल्याचे येथील नागरिक सांगत आहेत। पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून ही विहीर काढण्यात आली होती, पण या विहिरीची स्वच्छता नसल्याने यातील पाणी अस्वच्छ झाले आहे। त्याचबरोबर या विहिरीच्या दोन्ही बाजूची कटडे पूर्ण पडली आहेत। लहान मुले याच ग्राउंडवर खेळत असतात, त्यांना या विहिरीपासून धोका पोहोचू शकतो। तातडीने या विहिरीचा कटडा बांधावा, अन्यथा ही विहीर तरी मुजवावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे। महानकारी न्यूज साठी जैनापूरहून अभय वाळकुंजे। कोथळीत डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न। आयुर्वेदिक हृदय निवारण केंद्र माधवबाग यांच्या मार्फत आज कोथळीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर व व्याख्यानाचा कार्यक्रम डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आले होते। यामध्ये शेकडो रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला। आरोग्य शिबिरांतर्गत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत तपासणी करण्यात आली। यामध्ये हृदयरोग, ब्लड प्रेशर, मधुमेह, संधिवात, मूळ व्याध, अपंज समस्या, वजन वाढवणे, कमी करणे, नेत्र तपासणी, अस्थिरोग चिकित्सा इत्यादी तपासण्या यावेळी करण्यात आल्या। या शिबिराचे उद्घाटन कोथळीच्या नूतन सरपंच सौ अमृता पाटील धडेल यांच्या हस्ते झाले। अध्यक्षस्थानी रावसाहेब बोरगावे होते। यावेळी संजय नांदणे, देवगोंडा पाटील, रवी पुजारी, अशोक पुजारी, नितीन कांबळे, सुकुमार नेजकर, भीमगोंडा बोरगावे, महावीर बोरगावे यांच्यासह क्रांती समूहाचे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते। महानकारी न्यूज साठी कोथळीहून अभय वाळकुंजे। सर्व तालुक्याचे नेते डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज कोथळीमध्ये डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन शाखा कोथळी आणि क्रांती समूह यांच्या वतीनं माधवबाग हा सुप्रसिद्ध आयुर्वेदिक हृदयरोग निवारण केंद्र यांच्या वतीनं या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं। या शिबिराला पेशंट आणि जनतेचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभलेला आहे। याही पुढं एक राजकारण विहित समाजकारण या नावाखाली संस्थेचं काम उत्कृष्ट आणि आदर्शपणे या मुलांच्या मार्फत केलं जाईल। गावातील गरीब गरजू लोकांना जे गंभीर आजार होते त्यांना मुंबई असलेले कुठल्याही चांगल्या दवाखान्यात जे सेवा करता येईल ती सेवा या फाउंडेशनच्या मार्फत निश्चित केल्या जाणार, रुग्णाला आधार दिला जाईल। उमळवाडातील चोरटी प्रवासी वाहतूक बंद करा। निर्मल ग्राम म्हणून परिचित असणाऱ्या उमळवाडात चोरट्या प्रवासी वाहतुकीनं थैमान घातलं आहे। अगदी बिनधास्त वाहतूक सुरू आहे। वाहतूक बंदची मागणी झाली पण वाहतूक सुरूच। उमळवाड ग्रामस्थांनी अनेक वेळा पोलिसांना निवेदन दिलं पण वाहतूक काही थांबत नाही। काही चोरटी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांनी अनेक वेळा महिलांची छेडछाड काढल्याचेही प्रकार घडले आहेत। पोलीस प्रशासन काहीच करत नाही, याच्या मागे काय गोडबंगाल आहे याचीही चर्चा उमळवाडात आहे। काही वडा परवानाधारक आहेत, ते सुद्धा बेकायदेशीर वाहतूक करत आहेत। त्यांचा परवाना आहे, त्यापेक्षा जादा प्रवासी भरत आहेत, पण त्यांचाही रुबाब मोठा सुरू आहे कारण त्यांनी परवाना काढला आहे म्हणून। जे चोरून प्रवास वाहतूक करणारे आहेत त्यांना पोलीस प्रशासनाचा धाक बसणार का? महानकारी न्यूज साठी उमळवाडहून अभय वाळकुंजे। जयसिंगपुरातील भुयारी गटारी ऑनलाईन रामजाने, आमदार उल्हास पाटील यांनी लावला आमदार हळवणकरांना टोला। ऑनलाईन टेंडर उद्घाटनाचा प्रताप सामान्य जनतेला खटकला आहे। बुधवारी आमदार उल्हास पाटील यांनीही असाच एक दणका जाहीर सभेत लावला। जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा आणि जयसिंगपूरचे मुख्याधिकारी या दोघांनाच भुयारी गटारीची माहिती आहे असं खळबळजनक विधान वस्तुस्थितीला धरून आमदार उल्हास पाटील यांनी केलं। चोरून झाकून योजना राबवायचा घाट जयसिंगपूर नगरपालिकेने घातला आहे। करोडो रुपयाची योजना नेमकी काय आहे हे ना जनतेला ठाऊ ना तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना। झाकून कारभार जयसिंगपूर नगरपालिकेचा कसा सुरू आहे याचं उत्तम उदाहरण आता पाहायला मिळत आहे। पहा आमदार उल्हास पाटील
काय म्हणतात। ऑनलाइन पद्धतीने त्या स्कीमचं उद्घाटन झालं म्हणजे आम्हाला कुठलं लाईन जाणार आहे हे माहीत सुद्धा करून दिलेलं नाही आणि फायनान्शियल स्कीमचं उद्घाटन झालं। आता खरा प्रकार ऑनलाईन उद्घाटन झालं, रिसर उद्घाटन झालं असलं तर कदाचित त्याच्यामध्ये उत्तर देऊन पुढे झालं असतं। पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन उद्घाटन झालं आणि ऑनलाईन प्रक्रियामध्ये नेमकं काही अजून आम्ही आमदार प्रक्रियामध्ये काय तयार नाही, कारण मी पण ऑनलाईन प्रभाव उद्घाटन केले त्याच्या अजून त्याच्या जागा तेच सांगितलंय। आम्ही पण एक ऑनलाईन उद्घाटन केलंय, अजून त्या ऑनलाईन पाण्याच्या प्रक्रियेमध्ये किती गेटची पाईप कुठले जाणार आहे, त्याचं ठिकाण कुठं असणार आहे, किती वेस्ट वॉटर निर्माण होणार आहे, कुठल्या कुठल्या भागातली ती लाईन जाणार आहे आणि हे पाणी एकत्रित कुठे येणार आहे हे आम्हाला माहित नाही। स्कीमचं उद्घाटन मात्र झालं हे नगरपालिका शिवानी नगराध्यक्षांनी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहिलो। आणखीन काही महत्वाच्या घडामोडी घेऊन येणार आहोत, पण तुर्तास वेळ झाली ब्रेकची। ब्रेक नंतर पुन्हा भेटू, पाहत रहा मानकरी न्यूज। कोथळीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सौ अमृता शीतल पाटील धडेल यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक धडेल पाटील परिवार कोथळी। कोथळीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सौ अमृता शीतल पाटील धडेल यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक क्रांती उद्योग समूह कोथळी। सदलगा येथील दरेश्वर व जक्कम्मा देवीच्या यात्रेस येणाऱ्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत। परमपूज्य श्री दरीखाण सुक्षेत्र सदलगा, परमपूज्य श्री अमरेश्वर महाराज स्वामीजी श्री क्षेत्र कवलगुड्ड हनुमापूर, श्री दरेश्वर व जकम्मा देवी ट्रस्ट कमिटी व देवस्थान कमिटीचे सदस्य, सर्व भक्त मंडळ, ग्रामस्थ, सदलगा तालुका चिकोडी। सदलगा शहरातील श्री दरेश्वर व जकम्मा देवी यात्रा महोत्सव 25 ते 30 एप्रिल अखेर पर्यंत मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे। यात्रा काळात विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, तरी सदलगा पंचक्रोशीतील भाविकांनी याचा लाभ घ्यावा। आपल्या पाल्याच्या शालेय शिक्षणाबरोबर इतर कलागुणांचा विकास करावयाचा असेल व एक उज्ज्वल भविष्य आणि यशस्वी व्यक्तिमत्व घडवायचे असेल तर याला पर्याय एकच, तो म्हणजे राजश्री फाउंडेशन संचालित CBSE मान्यता प्राप्त असलेले जयसिंगपूर येथील एकमेव दीप पब्लिक स्कूल। दीप पब्लिक स्कूलची वैशिष्ट्ये आणि सोयी। प्लेग्रुप ते LKG व पहिली ते 10वी पर्यंतच्या इयत्तांसाठी भव्य इमारतीची सोय। डिजिटल आणि इंटरनेट कनेक्टेड सुसज्ज क्लासरूम, अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांचे ज्ञान अद्ययावत करण्यासाठी स्वतंत्र कम्प्युटर लॅब, तसेच 20,000 पेक्षा जास्त पुस्तके असलेली लायब्ररी, प्रत्येक विद्यार्थ्याकडे व्यक्तिगत लक्ष देणारा अध्यापक वर्ग, शिस्तबद्ध नियमावलीवर आधारित अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांमध्ये खिलाडी वृत्ती विकसित होण्यासाठी भव्य क्रीडांगण, तसेच सर्व खेळांचे प्रोफेशनल प्रशिक्षण, विद्यार्थ्यांचा संगीताचा लाइव्ह कार्यक्रम करणारे दीप पब्लिक स्कूल हे पंचक्रोशीतील एकमेव स्कूल। विद्यार्थ्यांची विज्ञानातील रुची वाढवण्यासाठी प्रशस्त आणि सर्व सोयींनी युक्त सायन्स लॅब। आणि सर्वात महत्त्वाचे विशेष म्हणजे CBSE मान्यतेतून केम्ब्रिज युनिव्हर्सिटी लंडनचा अभ्यासक्रम देणारे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले स्कूल। चला तर मग आजच भेट द्या व आपला प्रवेश निश्चित करून आपल्या पल्ल्याचे एक उज्ज्वल भविष्य घडवा। पत्ता: शिरोळ कोल्हापूर बायपास रोड, जयसिंगपूर। संपर्क: 0 23 22 22 77 91 93 73 66 24 24 आणि 90 11 64 96 96। टिप: प्रवेश प्रक्रियेकरिता ऑफिस वेळ सोमवार ते शनिवार 9 ते 5 पर्यंत राहील। छत्रपती शिवाजी महाराज जयंती
महात्मा बसवेश्वर महाराज जयंती आणि अक्षय तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री दादेपाशा पटेल युवा नेते सौ परवीन दादेपाशा पटेल जिल्हा परिषद सदस्य औरवाड आणि डी ग्रुप औरवाड. आधुनिक शिक्षण व यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचायचे आहे आणि तुमचे व तुमच्या पाल्याचे स्वप्न साकार करायचे आहे तर मग निश्चिंत रहा. शिक्षण आणि सेवेसाठी आपल्याच परिसरातील शासन मान्य श्री किसान सेवा संस्था बोबनाळ संचलित श्री बाळासाहेब शाहपुरे इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप टू थर्ड स्टँडर्ड. शाळेची वैशिष्ट्ये डिजिटल वर्गखुल्या संगीत कराटे व अबॅकस इत्यादी विषयांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण भव्य क्रीडांगण आधुनिक खेळ व खेळणी माफक फी मध्ये उत्तम शिक्षणाची सोय उच्च शिक्षित शिक्षक वृंद विषयानुसार प्रत्येक आठवड्याला मूल्यमापन चाचणी. पत्ता श्री बाळासाहेब शाहपुरे इंग्लिश मीडियम स्कूल माळभाग कवठे गुलंद आलास. संपर्क 023227633 आणि 98 22 55 97. टीप प्रवेश करते वेळी जन्म दाखल्याची मूळ प्रत आयकार्ड साइज 4 फोटो जातीचा दाखला इत्यादी कागदपत्रे आवश्यक. प्रथम पुण्यस्मरण. बघता बघता वर्ष गेले निघुनी आठवणी दाटतात मणी वाटते प्रत्येक क्षणी तू यावेस पुन्हा परतुनी. कैलासवासी अक्कूबाई दत्तू खांबे यांना प्रथम पुण्यस्मरणादिनी विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली. शोकाकुल श्री भैरू दत्तू खांबे श्री सतीश भैरू खांबे सौ मालू भैरू खांबे सौ पुणम सतीश खांबे आदित्य गणेश अनुष्का आणि खांबे परिवार व हितचिंतक कारदगा तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. पाहूया पुढील बातम्या. शिरोळच्या मटन मार्केट मध्ये ग्रामपंचायतीने लाईट लावावा. मटन खवय्यांची संख्या शिरोळात मोठ्या प्रमाणात आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात शिरोळातलं मटन मोठ्या प्रमाणात जातं पण येथे लाईटची व्यवस्था नसल्यानं ग्राहकांच्यात कमालीची नाराजी आहे. तालुक्याचं गाव शिरोळ 3 जिल्हा परिषद मतदारसंघातील लोक येथे मटन खरेदीसाठी येतात पण लाईटची सोय नसल्यानं ग्राहकांची गैरसोय मोठी होते. चरबी आणि काळीज यातील फरकच कळत नाही त्यामुळे ग्रामपंचायतीनं स्मार्ट तालुका शिरोळ गावात लाईटची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे. मानगारी न्यूज साठी शिरोळहून ऋषिकेश बावचे. शिरोळ पंचायत समिती समोर गतिरोधक बसवावा. शिरोळ तालुका पंचायत समितीत वेगवेगळ्या कामांसाठी लोक येत असतात. जयसिंगपूर वाडी रोडवर गतिरोधक नसल्यानं अपघाताची शक्यता आहे. शिरोळ तालुका पंचायत समिती तहसील कार्यालय भूमी अभिलेख दस्तलेखनिक पोलीस ठाणे अशी वेगवेगळी कार्यालये आमने सामने आहेत. इकडून तिकडे सतत नागरिकांना करावं लागतं यात अपघाताची शक्यता असते. पंचायत समितीचे सभापती आणि सदस्यांना या प्रश्नाचं गांभीर्य नसलं तरी जनतेच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे. मानकारी न्यूज साठी शिरोळहून ऋषिकेश बावचे. यड्राव ग्रामपंचायतीच्या वतीने प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप. 225 महिलांनी घेतला शिबिराचा लाभ. ग्रामपंचायत आणि पूजा फॅशन डिझायनिंग यांच्या मार्फत 3 महिने घेण्यात आलेल्या फॅशन डिझायनिंग आणि कॉम्प्युटर प्रशिक्षण शिबिराचे ग्रामपंचायतीच्या राजर्षी शाहू सभागृहात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यड्राव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महिलांसाठी विविध प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येते. या प्रशिक्षण शिबिरामध्ये फॅशन डिझायनिंग 100 आणि कॉम्प्युटर प्रशिक्षणासाठी 125 युवती महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी उपसरपंच विजय पाटील हे बोलताना म्हणाले, महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नेहमी शिबिराचे आयोजन करत आहे. या शिबिरात महिलांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे या पुढील काळात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध शिबिराचे आयोजन करण्यात येईल.
सरपंच सौ उषा तासगावे म्हणाल्या की ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक शिबिरे पार पाडण्यात आली आहेत। आता महिलांच्या सुरक्षितेसाठी आम्ही युवतींना ज्युदो कराटे आणि तायकोंदोचे शिबिर घेण्याचे आमचा मानस आहे। यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर, ग्रामपंचायत सदस्य श्रीमती सुमन जुटाळ, सौ कल्पना कोळी, पूजा पडियार, सदाशिव पडियार यांच्यासह प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या। महानकारे न्यूज साठी यड्राहून विकास लवाटे। इचलकरंजीत एकाने संपवली जीवनयात्रा। इचलकरंजी येथील जवाहरनगर परिसरात राहणाऱ्या 28 वर्षीय तरुणाने गळपास लावून आत्महत्या केली। अनिल बाळासो डोनवाडे असे त्याचे नाव आहे। सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली। याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस नायक जांभळे अधिक तपास करीत आहेत। आणखीन काही महत्त्वाच्या घडामोडी घेऊन येणार आहोत, पण तूर्तास वेळ झाली ब्रेकची। ब्रेक नंतर पुन्हा भेटू। पाहत रहा मानकरे न्यूज। कोथळीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सौ अमृता शीतल पाटील धडेल यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक धडेल पाटील परिवार कोथळी। कोथळीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सौ अमृता शीतल पाटील धडेल यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक क्रांती उद्योग समूह कोथळी। सदलगा येथील दरेश्वर व जक्कम्मा देवीच्या यात्रेस येणाऱ्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत। परमपूज्य श्री दरीखाण सुक्षेत्र सदलगा, परमपूज्य श्री अमरेश्वर महाराज स्वामीजी श्री क्षेत्र कवलगुड्ड हनुमापूर, श्री दरेश्वर व जक्कम्मा देवी ट्रस्ट कमिटी व देवस्थान कमिटीचे सदस्य, सर्व भक्त मंडळ, ग्रामस्थ सदलगा तालुका चिकोडी। सदलगा शहरातील श्री दरेश्वर व जक्कम्मा देवी यात्रा महोत्सव 25 ते 30 एप्रिल अखेर पर्यंत मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे। यात्रा काळात विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, तरी सदलगा पंचक्रोशीतील भाविकांनी याचा लाभ घ्यावा। आपल्या पाल्याच्या शालेय शिक्षणाबरोबर इतर कलागुणांचा विकास करावयाचा असेल व एक उज्ज्वल भविष्य आणि यशस्वी व्यक्तिमत्व घडवायचे असेल तर याला पर्याय एकच, तो म्हणजे राजश्री फाउंडेशन संचालित CBSE मान्यता प्राप्त असलेले जयसिंगपूर येथील एकमेव दीप पब्लिक स्कूल। दीप पब्लिक स्कूलची वैशिष्ट्ये आणि सोयी। प्ले ग्रुप ते LKG व पहिली ते 10वी पर्यंतच्या इयत्तांसाठी भव्य इमारतीची सोय। डिजिटल आणि इंटरनेट कनेक्टेड सुसज्ज क्लासरूम, अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांचे ज्ञान अद्ययावत करण्यासाठी स्वतंत्र कम्प्युटर लॅब, तसेच 20,000 पेक्षा जास्त पुस्तके असलेली लायब्ररी, प्रत्येक विद्यार्थ्याकडे व्यक्तिगत लक्ष देणारा अध्यापक वर्ग, शिस्तबद्ध नियमावलीवर आधारित अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांमध्ये खिलाडी वृत्ती विकसित होण्यासाठी भव्य क्रीडांगण, तसेच सर्व खेळांचे प्रोफेशनल प्रशिक्षक, विद्यार्थ्यांचा संगीताचा लाइव्ह कार्यक्रम करणारे दीप पब्लिक स्कूल हे पंचक्रोशीतील एकमेव स्कूल। विद्यार्थ्यांची विज्ञानातील रुची वाढवण्यासाठी प्रशस्त आणि सर्व सोयींनी युक्त सायन्स लॅब। आणि सर्वात महत्त्वाचे विशेष म्हणजे CBSE मान्यतेतून केम्ब्रिज युनिव्हर्सिटी लंडनचा अभ्यासक्रम देणारे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले स्कूल। चला तर मग आजच भेट द्या व आपला प्रवेश निश्चित करून आपल्या पल्ल्याचे एक उज्ज्वल भविष्य घडवा। पत्ता: शिरोळ कोल्हापूर बायपास रोड, जयसिंगपूर। संपर्क: 0-23-22-22-77-91-93-76-24-24 आणि 90-11-64-96-96। टिप: प्रवेश प्रक्रियेकरिता ऑफिस वेळ सोमवार ते शनिवार 9 ते 5 पर्यंत राहील। छत्रपती शिवाजी महाराज जयंती, महात्मा बसवेश्वर महाराज जयंती आणि अक्षय तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक
श्री दादेपाशा पटेल युवा नेते सौ परवीन दादेपाशा पटेल जिल्हा परिषद सदस्य औरवाड आणि डी ग्रुप औरवाड। आधुनिक शिक्षण व यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचायचे आहे आणि तुमचे व तुमच्या पाल्याचे स्वप्न साकार करायचे आहे तर मग निश्चिंत रहा। शिक्षण आणि सेवेसाठी आपल्या परिसरातील शासन मान्य श्री किसान सेवा संस्था बोबनाळ संचलित श्री बाळासाहेब शाहपुरे इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप टू थर्ड स्टँडर्ड शाळेची वैशिष्ट्ये डिजिटल वर्गखुल्या संगीत कराटे व अबॅकस इत्यादी विषयांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण भव्य क्रीडांगण आधुनिक खेळ व खेळणी माफक फी मध्ये उत्तम शिक्षणाची सोय उच्च शिक्षित शिक्षक वृंद विषयानुसार प्रत्येक आठवड्याला मूल्यमापन चाचणी। पत्ता श्री बाळासाहेब शाहपुरे इंग्लिश मीडियम स्कूल माळभाग कवठे बुलंद आलास। संपर्क 023227633 आणि 98 22 55 95 07। टीप प्रवेश करते वेळी जन्म दाखल्याची मूळ प्रत आयकार साइज 4 फोटो जातीचा दाखला इत्यादी कागदपत्रे आवश्यक। प्रथम पुण्यस्मरण बघता बघता वर्ष गेले निघुनी आठवणी दाटतात मणी वाटते प्रत्येक क्षणी तू यावेस पुन्हा परतुनी। कैलासवासी अक्कूबाई दत्तू खांबे यांना प्रथम पुण्यस्मरणादिनी विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली। शोकाकुल श्री भैरू दत्तू खांबे श्री सतीश भैरू खांबे सौ मालू भैरू खांबे सौ पूनम सतीश खांबे आदित्य गणेश अनुष्का आणि खांबे परिवार व हितचिंतक कारदगा तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव। ब्रेक नंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। इचलकरंजीत आरटीओ बद्दल संताप कामकाजात सुधारणा करा अन्यथा आंदोलन रिक्षा संघटनेचा इशारा। इचलकरंजी शापुरे ते आरटीओ कॅम्प भरतो मात्र इथलं कामकाज वाहनधारकांना समाधान वाटत नाही आर्थिक पिळवणुकी होते परिणामी रिक्षा चालकांनी इथल्या आरटीओला चांगलंच धारेवर धरलं यापुढे असं घडलं तर वाहनधारक आणि रिक्षा संघटना मोठं आंदोलन करेल असा खरमरीत इशारा त्यांनी दिला आहे। राजापुरात महादेव मंदिरात शिवलिंग मूर्ती प्रतिष्ठापना 7 मे रोजी। राजापुरा श्री महादेव मंदिर येथे शुक्रवार 5 मे रोजी सकाळी 6 वाजता कृष्णा नदीतून पवित्र जल आणून शिवलिंग नंदी व कलश मिरवणूक निघणार आहे तर रविवारी पहाटे 3 वाजता धार्मिक विधीला प्रारंभ होणार असून सकाळी 9:07 मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व कलशारोहण होणार आहे। या धार्मिक सोहळ्याला श्री दुरुंदेश्वर सिद्ध संस्थान मठ निडसोशी श्री शिवलिंगेश्वर महाराज यांच्या दिव्य सानिध्यात श्री संपदना महास्वामीजी चरमूर्ती मठ चिकोडी यांच्या अमृतहस्ते होणार आहे। वेळ जरी इथेच थांबण्याची पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा महानकारी न्यूज। धन्यवाद।